UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. घरात फूट पाडू नका, मी चूक केली. पवार कुटुंबात पडलेल्या फुटीवरून अजित पवारांची कबुली. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा अत्रामांचा शरद पवारांना सवाल. भाग्यश्री अत्राम 11 किंवा 12 सप्टेंबरला पवार गटात प्रवेश करणार. अजूनही चूक भूल करू नका, बापा सोबत रहा. वस्तादाने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणून देऊ नका. अजित पवारांचा धर्मराव बाबा अत्राम यांच्या मुलीला इशारा. आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल. कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको. नाव न घेता अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर टीका. तीन मंत्री, एक आमदार आणि एका खासगी सचिवानं मृत मुलीचं प्रकरण दाबलं. नाव न घेता अयोध्या पौळ यांचे गंभीर आरोप. स्वराज्याच्या खजिन्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारीच केली. शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? TV9च्या महासंकल्प मधून फडणवीसांचा सवाल. मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरत लुटली. TV9च्या महासंकल्प मध्ये जयंत पाटलांचं वक्तव्य. तर महाराजांनी खंडणी मागितल्याची मुक्ताफळं उधळताना लाज कशी वाटत नाही? दरेकरांचा हल्लाबोल. खंडणी या शब्दाचा अर्थ आजच्या काळाप्रमाणे त्यावेळी गैरकृत्य असा नव्हता. शरद पवार गटाचं स्पष्टीकरण. कृष्णाजी केळुसकरांच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्रलेखाचा दाखला दिला. महायुती विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री शिंदेच्याच नेतृत्वात लढणार, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालानंतर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. अर्थ खातं सर्वात नालायक खातं. 10 वेळा पाठवलेली फाईल परत आली. अर्थमंत्री अजित पवारांवर शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटलांची टीका. 2.5 महिन्यात हे विघ्न दूर व्हावं म्हणत अजित पवारांवरून पुन्हा नाराजी. TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये बाप्पाच विराजमान. आगमनानंतर बाप्पांची विधिवत पूजा. संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह. बाप्पांचं ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत. तर रत्नागिरीत हिरव्यागार शेतातून डोक्यावरून बाप्पा घरी दाखल. लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाला दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. चरणस्पर्श आणि मुखदर्शनासाठी रांगा. दगडूशेठ गणपती सभा मंडपात दाखल. अभिनेत्यांच्या घरीही लाडक्या बाप्पांचं आगमन. सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशीसह शशांक केतकरच्या घरी बाप्पा विराजमान. तर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण सिद्धिविनायकाच्या चरणी लीन. अमित शहा उद्यापासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. शहा सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. मुंबई दौऱ्यात महत्वाच्या बैठका होण्याची शक्यता. ठाण्यात आज गणपती विसर्जनाला अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी. रात्री 10 वाजेनंतर अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार. गणेशोत्सवात भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा. आजपासून ते 16 सप्टेंबरच्या रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू. आज रात्री 12 पासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लॉक. महाराष्ट्र, गुजरात आणि पूर्व राजस्थानमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. दिल्लीतही दिवसभर पावसाची शक्यता. मध्य प्रदेशमधील जबलपूर रेल्वे स्थानकाजवळ सोमनाथ एक्सप्रेसचा अपघात. 2 डबे रुळावरून घसरले. कोणतीही जीवितहानी नाही. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात दोघांचाही पक्षप्रवेश. विनेशला हरियाणातल्या जुलाना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर.
माझ्या विरोधातील खेळाडूंच्या आंदोलनात काँग्रेसचा हात. दिनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ब्रिजभूषण सिंह यांचा आरोप. UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.